नेक्स्ट पॉइंट इज मैग्नेटिक लाइन्स फॉर अ करंट लूप. तर करंट लूप जे आहे ह्या करंट लूपमधून करंट फ्लो झालं तर जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या आपण आता इथं स्टडी करायचं आहेत. तर कन्सिडर दिस डायग्राम अँड वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट फी ऑन द ॲक्सिस इज गिवन बाय. तर सर्क्युलर कंडक्टिंग वायर जे आहे सर्क्युलर कंडक्टिंग वायरच्या ॲक्सिसवरती पी पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. बी झेड इक्वल टू म्यू नॉट आय आर स्क्वेअर अपॉन टू इंटू ब्रॅकेट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 3/2. याच्यामध्ये आर ही रेडियस असते, झेड हे पी पॉईंटपासून सेंटरपर्यंत सर्क्युलर वायरच्या तिथंपर्यंत अंतर आहे, आय करंट फ्लोईंग आहे, म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, देन बी झेड हे मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ऑन द ॲक्सिस. ॲज अ स्पेशल केस द फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप इज ऑप्टेन्ड फ्रॉम द अबव इक्वेशन बाय लेटिंग झेड इक्वल टू 0. म्हणजे आपण जर ॲक्सिसवरती जो पॉईंट आहे तो आपण सेंटरला आणला त्या सर्क्युलर कॉईल जे इथे दाखवले ह्या सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला जर पी पॉईंट आणला तर तो सेंटरला आल्यामुळे काय होतं झेड 0 होतं. झेडची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर हे आर स्क्वेअर असतो 3/2 हे 2 कॅन्सलनंतर आर क्यूब येतं. आणखीन हे आर क्यूब आणि न्युमिरेटरचं आर स्क्वेअर कॅन्सलनंतर डिनॉमिनेटर फक्त आर रिमेनिंग राहतं म्हणजे म्यू नॉट आय अपॉन 2R हे इक्वेशन येतं. बी नॉट इक्वल टू मी नॉट आय बाय 2R हे बी नॉट म्हणजे सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या सर्क्युलर कॉईल जे आहे ह्या सर्क्युलर कॉईल कंडक्टिंग कॉईल जे आहे याच्या सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड बी नॉट आहे आणि हे ॲक्सिसवरचं बी झेड आहे. म्यू नॉट आय बाय 2R आर इज द रेडियस ऑफ दिस कॉईल अँड आय इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉईल म्यू नॉट ही परमिएबिलिटी आहे देन बी नॉट मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर फॉर अ कॉईल ऑफ एन टर्न्स. आता ही सिंगल टर्नची एकच कॉईल असेल तर हे इक्वेशन आहे, एन नंबर ऑफ टर्न्स असेल तर एनना फक्त मल्टिप्लाय करायचं आहे इक्वेशनमध्ये. म्यू नॉट एन आय बाय 2R दिस इज द बी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू एन नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यानंतर आपण राईट हँड थंब रूल पाहायचा आहे. कर्ल द पाम ऑफ युअर राईट हँड अलॉंग द सर्क्युलर वायर विथ द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. द स्ट्रेच्ड राईट हँड थंब देन गिव्ज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा हे कंडक्टिंग वायर हा करंट फ्लो होतो आहे. ह्या करंट फ्लो व्हायच्या डायरेक्शनमध्ये आपण जर आपले फिंगर जे आहेत हे फिंगर्स आपण कर्ल केले तर थंब जे आहे हा आउटस्ट्रेच थंब हा मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवतो. इथं राईट हँड रूल आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. इथं जे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तो हा हे कर्व जी वायर आहे या वायरच्या डायरेक्शनमध्ये आपण फिंगर्स कर्ल केली तर स्ट्रेच्ड थंब जे आहे हा स्ट्रेच थंब इथं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. हा राईट हँड थंब रूल आहे. आणि ह्या कर्ल्स वायर जे ही कर्ल वायर ह्यामधून जर करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंग जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले ह्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे येतात. हे डायरेक्शन दाखवले पहा ह्या सगळ्या सर्व काय आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ह्या सर्क्युलर कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या चुंबकीय विकर्स रेषा आपण म्हणतो त्याला मॅग्नेटिक फील्डच्या त्या इथं आपण ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा. नेक्स्ट पॉइंट इज सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. तर सर्क्युलर लूप जे आहे या सर्क्युलर लूपमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते मॅग्नेटिक फील्ड बार मॅग्नेट जे आहे ह्या बार मॅग्नेटच्या डायपोलसारखं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स शो करतात रिप्रेझेंट होतं ते आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन अँड हियर द बिहेवियर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट लूप ॲट लार्ज डिस्टन्स इज व्हेरी सिमिलर टू दॅट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल. तर सर्क्युलर करंट लूप जे ह्या सर्क्युलर करंट लूपचं मॅग्नेटिक फील्ड आणखीन इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहे. इफ बी झेड ॲट लार्ज डिस्टन्स झेड फ्रॉम द लूप अलॉंग इट्स ॲक्सिस दॅट इज झेड इज व्हेरी व्हेरी लार्जर दॅन आर. झेडची व्हॅल्यू जर व्हेरी व्हेरी लार्जर असेल तर मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ करंट लूप ते जे इक्वेशन आहे त्यामध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस्ट टू 3/2 आपण आरची व्हॅल्यू निग्लेक्ट केली तर इथं झेड स्क्वेअर रेस्ट टू 3/2 म्हणजेच हे झेड क्यूब येतं. आणखीन द एरिया ऑफ द लूप इज ए इक्वल टू पायर स्क्वेअर. त्या लूपचा आपण एरिया जर पायर स्क्वेअर घेतल्यानंतर ह्या इक्वेशनला पायनं मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर पायनं मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर डिनॉमिनेटरला हे पाय येतं आणि इथं पायर स्क्वेअर जे आहे ह्या पायर स्क्वेअरच्या ऐवजी आपण इथं ए लिहिलेलं आहे. रिमेनिंग टर्म्स म्यू नॉट आय ॲज इट इज आहेत
टू झेड क्यूब ऐज इट इज है फक्त अपन पाय ने मल्टीप्लाय डिवाइड के अंदर पाय डिनोमिनेटरला ऐज इट इज आलेला आहे आणि इथं न्यूमरेटरचं पायर स्क्वेअर जे आहे त्याच्यावर जे आपण ए लिहिलं आहे एरिया पायर स्क्वेअर एरिया. द मॅग्नेटिक मोमेंट यम ऑफ अ सर्क्युलर लूप इज डिफाईंड ॲज यम इक्वल टू आय इंटू ए. तर मॅग्नेटिक मोमेंट जे असतं हे प्रोडक्ट ऑफ करंट इंटू एरिया म्हणजेच यम मॅग्नेटिक मोमेंट असतं. आपण हे आय इंटू ए जे इथं ह्या इक्वेशनमध्ये हे आपण यमनं रिप्रेझेंट करायचं आहे. मग हे आपण आय इंटू ए जे यमनं रिप्लेस केलं इथं सेम इक्वेशन पहा म्यू नॉट अपॉन टू पाय आय ए बाय झेड क्यू आहे त्याच्याऐवजी आपण इथं म्यू नॉट अपॉन टू पाय यम बाय झेड क्यूब लिहिलं आहे. टूनं मल्टीप्लाय डिवाइड केल्यानंतर इथं टू आलेलं न्युमरेटरला डिनॉमिनेटरला टू इंटू टू फोर दॅट इज म्यू नॉट अपॉन फोर पाय टू यम बाय झेड क्यूब बी झेड. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड अँड युझिंग इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनॉलॉग. आता हे जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिलं तर हे ई बार इक्वल टू वन बाय फोर पाय सॉल नॉट टू पी बाय झेड क्यूब येते. तर इथं म्युनॉट अपॉन फोर पायच्या ऐवजी वन बाय फोर पाय सॉल नॉट ॲनॉलॉगस आहे. झेड क्यूब सेम आहे. टू एमच्या ठिकाणी टू पी आहे. इथं एम हे मॅग्नेटिक मोमेंट आहे, पी हे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, बी झेड हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ई हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आपण हे दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी पाहिली. आपण ॲनॉलॉगस पाहिलं आपण ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये. आणखीन करंट कॅरिंग कॉईल जे आहे हे पाय तर ह्या एनिमेशनमध्ये दाखवले पहा. हे करंट कॅरिंग कॉईल ज्यातून करंट फ्लो झाल्यानंतर हे लूप जे आहे हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे वायरचं ह्यातून करंट पास झाल्यानंतर सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हे मॅग्नेटिक फील्ड. आणखीन डायपोल जे असतो डायपोल मॅग्नेट ह्या डायपोल मॅग्नेटमधून जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात ह्याच्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहे म्हणून हा जे लूप आहे सर्क्युलर लूप कॅरिंग करंट हे मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव करतं. म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात येतात आपण त्याला एन पोल म्हणतो. इथं दाखवले पहा ह्या डायग्राममध्ये इथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर निघाल्या त्याला आपण एन पोल म्हणलेलं आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जिथं एंड झालेलं आहे टर्मिनेट झालेलं आहे तिथे आतमध्ये गेलेलं आहे त्याला आपण एस पोल म्हणतो. सेम इथं ह्या याच्यामध्ये पण झालेलं आहे सर्क्युलर लूपमध्ये यातून करंट पास झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले ते इथून बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड्स. त्यामुळे जिथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर आल्यात त्याला आपण एन पोल इथं डिटरमाईन करतो. आणखीन जिथं एंड झालेले आहेत इनसाईडला गेले त्याला आपण एस पोल म्हणतो. म्हणून हे जे लूप आहे तर हे पण ह्या मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव्ह करते. म्हणून हे लूप जे आहे सर्क्युलर लूप कॅरिंग करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल हे आपण या दोन्हीमध्ये इक्वॅलन्स आहे ते पाहिलं इथं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर.